शेतकरी बांधवांनो, खरीप हंगामामध्ये सोयाबीन पेरणीच्या पूर्वी आपल्याला कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने बीज प्रक्रिया या विषयी आपण आता सुरुवात या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने बीज प्रक्रिया ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यामुळे पिकाला समृद्धी, चांगल्या प्रकारे उगवण क्षमता, तसेच मुळकूस मरकूस या गोष्टीपासून संरक्षण मिळते. म्हणून आपण प्रथमतः सोयाबीनची बीज प्रक्रिया करणार आहोत. प्रथमतः आपण रासायनिक बीज प्रक्रिया करणार आहोत. सुरुवातीला आपण इमिडाक्लोपीड 17.5% म्हणजेच गावचो या रासायनिक जीवाणूंपासून आपण बीज प्रक्रिया करणार आहोत. सुरुवातीला आपण यामध्ये 5 किलो सोयाबीन प्रति 1 मिली द्रावण या पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करणार आहोत. सुरुवातीला यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये गवचेचं प्रमाण घेऊन थोड्या प्रमाणात बियाण्यावर हलक्या हाताने आपण ही बीज प्रक्रियेचं द्रावण शिंतडत आहोत. तसेच हे करत असताना बियाण्याला कोणतीही इजा होऊ नये म्हणून हाताने न चोळता हे बीज आपण हलक्या गोंफटावर हातांतरी बियाला कोणत्याही प्रकारची इजा न होता हलक्या हाताने ते मिसळायचे. मिसळल्यानंतर ही बीज चांगल्या पद्धतीने द्रावण एकत्र एकजीव होणं गरजेचं आहे. तसेच ही बियाणे ओल्या सावलीमध्ये थोडंसं पसरून ठेवून त्याला सुकवायचं आहे. सूर्यप्रकाशामध्ये कोणत्याही प्रकारच्या बियाण्याला न हे करता इजा होता बियाणं आपल्या चांगल्या पद्धतीनं त्याचं द्रावण या बियाण्याला एकत्र तयार झालं पाहिजे. त्यानंतर आपण जैविक संवर्धन आपण त्याचा उपयोग करू. बियाणे प्रक्रिया म्हणजे आपण जीवाणू भूसंवर्धक आपण बियाण्याला लावणार आहोत. ज्या पद्धतीने आपण रासायनिक प्रक्रिया केली त्याच पद्धतीने जैविक प्रक्रिया ही पिकाला समृद्ध आणि निरोगी ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. अशा पद्धतीनं आपण बियाण्यावर हे द्रावण ज्या पद्धतीनं रासायनिक आपण द्रावण शिंतळलं तसंच जैविक द्रावण तयार केलं यावर टाकून आपण त्याच पद्धतीने हलक्या नदीने हे बियाणे पुन्हा मिक्स करणार आहोत. या पद्धतीने आपली जैविक आणि रासायनिक हे दोन्ही प्रक्रिया करून आपण बियाणं बीज प्रक्रिया सोयाबीनसाठी अतिशय उपयुक्त अशी तयार केलेली आहे. पेरणीपूर्वी 24 तास अगोदर आपण ही बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे.